आपल्या ओजस्वी वाणीने खंजरी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची गुरुकुंज मोझरी येथे 55 पुण्यतिथी निमित्तानं त्यांना मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अश्विन वद्य पंचमी हा पुण्यतिथी दिन शके 1890 मध्ये महाराजांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्या निमित्ताने मोझरी गुरुकुंज येथे त्यांच्या हजारो अनुयायांनी सायंकाळी 4:58 2 मिनिट स्तब्ध राहून भावपूर्ण मौन श्रद्धांजली वाहिली. हा मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्वसंत स्मृती मानवता दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशातील गुरुदेव अनुयायी उपस्थित होते. दुपारी 3 मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेल्या विविध भजनातून समतेचे, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभावाचे विचार मांडले गेले. तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ग्रामगीतेच्या तसेच खंजरी भजनाच्या माध्यमातून गाव खेड्यात राष्ट्रीय एकात्मतेचा त्यांनी संदेश दिला. मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर यावेळी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, इसाई आदी धर्माच्या प्रार्थनाही घेण्यात आल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजरी भजनाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीते गाऊन देशातील जनतेला स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी प्रेरित केलं. 1942 मध्ये चले जावच्या चळवळीत क्रांती घडवून आणली. महाराजांनी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्यासोबत 1 महिना राहून स्वातंत्र्याची रणनीती आखली. त्यांनी 1962 चीन युद्ध, 1965 चे पाकिस्तान युद्धाच्या वेळी सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविले. जपानमध्ये जाऊन विश्वधर्म व विश्वशांती परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभावाची शिकवण समाजाला आजही प्रेरणादायी अशीच आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.